आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहुल गांधी आले असते. आज उसगावमधील अजय कुमार संडे यांच्या घरात राहुल गांधींनी आज आत्ताच नुकती भेट घेतली आहे. काय सांगाल आज तुमची राहुल गांधींनी भेट घेतली? आज मला अत्यानंद झाला. तेच की आमच्या घराला पाहिलं लगेच आमचं सार्थक झालं असं वाटतंय. काय बोलले राहुल गांधी तुमच्यावर जवळजवळ तासभर तुमच्या घरात बसले, चहा पाणी केलं, सगळं काय वाटलं, काय सांगाल? भावा म्हणे छान वाटलं. काय म्हणले तुम्हाला राहुल गांधी? आज तुमच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेला, चांगलं वाटलं. काय म्हणले तुम्हाला राहुल गांधी तुमच्यावर अर्धा तास चर्चा केली, काय बोलले तुमच्यावर? काय नाही, त्यांच्या हातचं जे जेवण त्यांनी आम्हाला करून दिले, त्यांचं आम्ही खाल्लं ते आमचं भाग्य आहे. काय केलं राहुल गांधी जेवणामध्ये? भाजी केली ती स्वतः. हो सगळं. हो कोण कोण होता परिवार मध्ये तुम्ही? आम्ही चौघ. काय सांगाल राहुल गांधींची भेट घेतली तुमच्या घरात येऊन, त्यांनी तुम्हाला त्यांनी जेवण करून घातलं, काय वाटतंय? प्राऊड फील होतोय. प्राऊड फील होतोय म्हणून. एवढा मोठा नेता घरात येणं म्हणजे कसं वाटतं तुमच्या परिवाराला? भाग्यच आहे म्हणून. कशी काय भेट घडून आली का तिने स्वतःहून असेल? स्वतःच आलेली. साहेबांची कृपा, आपल्या बंटे साहेबांची कृपा. तरी एवढ्या सर्वसाधारण काय सर्वसामान्य घरातला एवढा मोठा नेता? सगळ्यांच्या ह्याच्यात आमचं घर निवडणं हे आमचं भाग्य आहे. ते साहेबांच्या कृपेनं आमच्या घरला त्यांचं पाऊल लागलं ते आमचं भाग्य. काय चर्चा झाली? नाही काय नाही चर्चा झाली, फक्त आपलं सुराबद्दल घटनाक्रम काय काय वाटलं? काय नाही, फक्त साधा आपलं सिम्पल, आपण कसं घरी राहतो, भाऊ बहीण कसं राहतो, तसं सगळं कसं हे असते ते त्यांनी आमच्या ह्याच्यातून पाहिलं. एक भाकरी केली होती, झालं तर आपली हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, झालं तर आपल्या कांद्याची पात, असं भाजी आम्ही केली होती. त्यांनी म्हणजे थोडंफार भाजी तिन्ही पण त्यांनी केल्यात. किचन कट्ट्यामध्ये? हो किचन कट्ट्यामध्ये. सदस्य भावाने सगळं त्यांनी हे केलंय. आपल्यावर होते राहुल गांधी, यांनी स्वतः येऊन घरी जेवण केलंय. याच भागातील एक विद्यार्थी आहे, तिच्यावर सुद्धा राहुल गांधींनी चर्चा केलाय. काय सांगाल? तुझं नाव सांग. काय? माझं नाव प्राजक्ता संगपाळ, मी कोल्हापूर उंचगावमधून बिलॉंग करते. आणि ॲक्च्युली असं होतं की माहिती नव्हतं इथे येणार आहेत ते. ॲक्च्युली मी जाणार होते तिकडे कसबा बावड्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण होतं तिथे. पण जेव्हा मी गाडी काढत होते, एकदम सगळे पोलीस आले आणि म्हटले बाजूला वा सगळे बाजूला वा. मला कळतच नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. मग त्याच्यानंतर ताफा बघितला, पण असं ताफ्यात एकदम नाही बघता आलं की बंटीसाहेब दिसले, पण ते दिसले नाहीत मला. मग थोडं 15-20 मिनटं असंच होतं गोंधळ की आहेत राहुल गांधी आहेत. आणि मनात मी ॲक्च्युली जेव्हा समजलं ते कोल्हापुरात येणार आहे, तेव्हापासून माझं अफर्मेशन असंच होतं की ग्रॅटिट्यूड होतं की मला त्यांना भेटायचं आहे काही पण होऊ दे. आणि ॲक्च्युली तेच काहीतरी असेल, त्या वेव्ज असतील जे मी तिथं त्यांना भेटले. आणि आले इथे, आल्यानंतर त्यांनी विचारलं की म्हणजे तू नाव विचारलं, त्याच्यानंतर तुम्ही काय करताय, तर माझं बी ई सिव्हिल झालं पण टिल नाव जॉब नाही आहे. आणि अशी खूप अशा परिस्थिती आहेत, म्हणजे आता स्टुडंट्सना सगळ्या माहिती असतील, कोण बोलत नाहीत देशभरामध्ये असू दे, महाराष्ट्रात तर त्याच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आहे. कारण की प्राध्यापक भरती तर 2013 झालेली नाही आहे. आणि ह्याचा विचार करत गेला तर जे वेल क्वालिफाईड, इवन म्हणजे आपण त्या तुमच्या वेळेला जर विचार केला ना, तर त्यावेळेला पी एच डी होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आत्ता जरी समाजात बघितलं तर डॉक्टर, इंजिनियर आणि प्राध्यापक होणं किंवा प्रशासकीय अधिकारी होणं हे इक्वली इज कम्पेअर टू क्लास 1 पोस्टसारखंच आपण कन्सिडर करतो. पण विषय काय झाला, आत्ता 2013 एकतर जॉब नाही आहेत आम्हाला, ॲक्च्युली डिस्टिंक्शनमधून पास होऊन सुद्धाही जॉब नाही आहेत. मी सध्या म्हणजे माझी स्वतःची फर्म आहे, मी ते कन्स्ट्रक्शन करत स्वतः एक थोडा म्हणजे स्वतःला पण हातभार. राहुल गांधींशी काय बोलणं झालं तुमचं? तेच सांगते की इथं जॉब आहेत का नाहीत, इथं जॉब नाही आहेत. आणि मग मी आता प्रशासनासाठी म्हणजे UPSC तयारी करते, MPSC UPSC, तर हा एकच मुद्दा आहे याच्यात. म्हणजे मी एवढं एक्सप्लेन केलं कारण याचा एक मुद्दा आहे की आम्हाला एवढं शिकून सुद्धा जॉब नाही आहेत आणि यासाठी हे सरकार बदलण्याची गरज आहे. आपल्यावर होती उसगाव होती, एका फॅमिलीवर होती, एका विद्यार्थ्याची राहुल गांधींनी चर्चा केली की सर्वसामान्यांच्या घरामध्ये जाऊन स्वतः जेवण करून त्या दलित वस्तीतील त्या परिवाराला खाऊ घातलं. आणि विद्यार्थ्यांनी ज्या वेता जाणून घेतल्या की सध्या 2013 जॉब नाहीत हे कैकेत म्हणले, त्यामुळं मोठे नेते राहुल गांधींच्या कोल्हापुरातील एका उसगाव खेडेगावामध्ये येऊन गेल्यानंतर आनंद वाचवत आहे. कॅमेरामॅन तुषारसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी कोल्हापूर.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.